त्यांच्या श्रद्धेला प्रमाणपत्र देणं हे मठाचं कार्य नव्हे. इतकी उत्कृष्ट नाट्यकृती मी कित्येक वर्षात बघितली नव्हती. म्हणजे फारच कंटेम्पररी नाटक आहे, कम्प्लिटली आजच्या पॉलिटिकल सिच्युएशनला जोडून आहे. मगध साम्राज्य ही आमच्यावर शस्त्र उगारणं सुरू आहे. त्यांनी शस्त्र उगारली तर राजधर्म, आणि आम्ही उगारली तर विद्रोह. तत्व जी भेटली दोन वेगवेगळ्या प्रकारची, यांची चांगली एक मांडणी या नाटकात मला बघायला मिळाली. असे बुद्ध ज्यांचे स्वतःचे निश्चित असे विचार नाही, ज्यांच्यात कसली दृढता नाही, असा संदिग्ध अशक्त बुद्ध संघाला हवा आहे का? नाटक बघताना कधीही असं वाटत नाही की आपण काहीतरी अशोककालीन वा असं काहीतरी त्या काळचं काहीतरी बघतोय. माझ्या डोळ्यापुढची परिस्थिती मी बघतोय हे जाणवत राहत. मगध सम्राट बदलताय दुपारी. अरे मगध बदलताय. हे साम्राज्य पाडण्याचे तिला आखून उकरण्याचे प्रयत्न इथल्या पूर्वीचे राज्यकर्ते सतत करत आले. कारण तुम्ही हे एका अशा मठाचे सदस्य आहात ज्यांना सदा हस्ते शासनाकडून दान मिळत आलं. मी भला खाली ठेवणार नाही. जा जाऊन सांगा तुमच्या मगध सम्राटांना.